शिवसेनेत सध्या ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिवसेना नेमकी कुणाची याबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना जळगावात मात्र हे दोन्ही गट एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जळगावात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. हा व्हिडिओ नीट पहा. व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील दिसत आहेत. आता त्यांच्या बाजूला कोण आहे ते पण पहा. उद्धव ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ पण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद आहेत. असं असलं तरी जळगावात मात्र हे दोन्ही गट एकत्र आले होते. याला निमित्त होतं कापूस खरेदीच्या मुहूर्ताचं. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं श्रीजी जिनिंगमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला. या कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडली तरी ते उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत. आता त्यांच्या जिनिंगमध्ये कार्यक्रम असल्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे त्या ठिकाणी येतील का याबाबत शंका होती, पण गुलाबराव त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे इतर कार्यकर्ते पण आले. दुसरीकडे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि त्यांचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आल्यानंतर गुलाबराव पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पण पहा. राजकारणात हे चालत असतं. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे वेगवेगळे आहेत, मग ते का एकमेकांच्या सुखदुःखात जात नाहीत का? राजकारणाच्या आखाड्यात जो तो ज्याची त्याची कुस्ती लढेल, पण व्यक्तिगत रिलेशन खराब करणारा मी माणूस नाही आहे आणि आम्ही काय एकमेकांना गोळ्या मारलेल्या नाही आहेत, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.